हाय दादा एंड गीक मामा, हाय साई, जय महाराष्ट्र। सो आजारी आहे, थोडंसं क्लायमेट चेंज झालं आहे, खूप दिवस झाले पाऊस पडतोय, खूप जास्त पाऊस पडतोय कंटिन्युअसली, आणि आज पावसाने आय गेस उसंत घेतली आहे थोडीफार आमच्या एरियात तरी, पण मला वाटते तुमच्या एरियामध्ये पण पाऊस पडतोय का नाही सांगा। आज दिवसभरात खूप कमी पाऊस पडला आहे, मी आता जस्ट चालतच निकच्या घरी आलो, माझं घर तसं लांब आहे इथून, चालत आलो। जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। सो लाईव्ह यायचं कारण काहीच नाही, निकच्या घरी आलो, बट त्या निकच्या घरातून लाईव्ह जावं। फोन आलेला आहे निकला, आज नाही पडला, येस आज नाही, आणि पडला पण नाही पाहिजे, आता पुढे पाऊस नाही पडला पाहिजे, हा म्हणजे पुढचे 10 दिवस तरी पाऊस नाही पडला पाहिजे, गरज आहे। ओके, सो मला मी त्या एक स्टोरी टाकली होती काही दिवसांपूर्वी की प्रत्येकाचा रिलेशनशिप स्टेटस विचारलं होतं मी की कोण काय आहे, म्हणजे सिंगल आहे, कमिटेड आहे की कॉम्प्लिकेटेड आहे त्यांचं रिलेशनशिप। सो सिंगल लोकांसाठी, सिंगल लोकांचं काउंट जास्त होता, सो सिंगल लोकांसाठी आम्ही घेऊन येतो आहे लवकरच एक नवं कोरं गाणं, डेफिनेटली एक नवं कोरं गाणं येतं आहे, नाथकुळा म्युझिक पुन्हा एकदा घेऊन येते, रिलीज प्रशांत नाथी ऑफिशियलवर होणार आहे, बट हा नाथकुळा म्युझिकचाच प्रोजेक्ट आहे। सो एक नवं कोरं गाणं फक्त आणि फक्त त्या सगळ्या सिंगल लोकांसाठी जे सिंगल आहेत, म्हणजे मग मी सुद्धा सिंगल आहे, मी पण आहे सिंगल, सो खूप लोक आहेत तसे सिंगल आहेत, त्या सगळ्या सिंगल लोकांसाठी आम्ही गाणं घेऊन येतो आहे लवकरच। टायटल रिव्हील करणार आहोत आम्ही लवकरच, म्हणजे त्या 2 ते 3 दिवसात टायटलसुद्धा रिव्हील होईल, गाणं पण तुम्हाला लवकरच भेटणार आहे बघायला। येस, रिलेट करेल, म्हणजे खरंच मानलं पाहिजे दादाला अशी पण गाणी सुचतात नाही। ॲक्च्युली काय झालं की आम्ही प्लॅन केला होता दुसऱ्या गाण्याचा, आणि तसंच करता करता मला एक साईन लाईन सुचली, आणि मग ती साईन लाईन मी पोरांना ऐकवली, बट ऑबियस आहे नाथकुळाच्या आमच्या पूर्ण टीमला, आणि ती सगळ्यांना आवडली, आणि खूप जास्त आवडली, त्याच्यामुळे अजून ऑडिओचं कामच चालू आहे। सो आम्ही ठरवलं की तो गाणं करूया। सो शाउट आउट टू संकेत दादा, लवकर दे गाणं। लाल दुपट्टा इज व्हेरी नाईस सॉन्ग सर। सो लाल दुपट्ट्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी वेगळं आहे आणि तुम्हाला नक्की आवडेल हे। स्पेशली माझे सगळे सॉंग्स असतील ते गर्लफ्रेंड नसताना इट्स अ ब्रेकअप, हॅपी ब्रेकअप सॉन्ग आहे, देन लव्ह सॉन्ग्स तुम्ही बघितले, झुटा प्यार हा प्युअर ब्रेकअप सॉन्ग आहे, फ्रेंडशिप सॉन्ग आपली यादी झालेलं आहे, पण मी जे आता करून घेऊन येतो आहे तुमच्यासाठी, आम्ही सगळे आमची जी पूर्ण नागपुरी ते असणार आहे फक्त आणि फक्त सिंगल लोकांसाठी, त्याच्यामध्ये नथिंग ब्रेकअप बिकअप काय नाही, फक्त सिंगल लोकांसाठी। सो मला वाटते सिंगल लोकांसाठी स्पेशल सॉन्ग आमच्याकडून असणार आहे यावर्षीचं, आणि मला होप्स आहेत की गाणं खूप चालेल, खूप जास्त प्रेम कराल तुम्ही प्रत्येकाला, ते गाणं रिलेट करेल। तो पण मस्त आहे सॉन्ग दादा, तू सिंगल आहे? मी सिंगलच आहे, सिंगल आहे आम लोक, खूप लोक सिंगल आहेत, त्या सगळ्यांसाठी असणार आहे गाणं। सो अपकमिंग सॉन्ग आमचं लवकरच येईल, लवकर म्हणजे लवकर, खूप जास्त लवकर येणार, आणि तुम्हाला आवडेल पण काहीतरी डायरेक्ट स्टेटस वगैरे टाकताल सगळे लोक टाकते मला। मी परत एकदा सांगतो, या गाण्याचा प्लॅन नव्हता, आम्ही दुसऱ्या गाण्याच्या शूटचा प्लॅन करत होतो, अचानक मध्ये ठरलं की ते गाणं सोडून आपण हे गाणं करूया, त्यामुळे नक्कीच। कोणतं सॉन्ग, सॉन्गचं नाव आम्ही लवकरच सांगू, 2 ते 3 दिवसात रिलीज होईल टायटल, आणि गाईज प्लीज प्रशांत नागती ऑफिशियल ला तुम्ही जाऊन सबस्क्राईब करा, 1 मिलियन करा लवकर, लवकर 1 मिलियन करा, खूप कमी सबस्क्रायबर बाकी आहेत, म्हणजे अवघे 30-40 हजार बाकी असतील, 30 हजार बाकी असतील, सो लवकर जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि 1 मिलियन करून टाका, आम्हाला गोल्डन कोण आहे त्याच्यात, अजून ऑडिओ झाला नसल्यामुळे आम्ही अजून ठरवलं नाही की त्या गाण्यामध्ये कोण असेल, ऑडिओ आता कम्प्लीट झाला का आम्ही नक्की सांगू, पण आम्ही प्रमोशन चालू करतोय कारण आम्हाला
नागपुरा टीम आम्ही सगळेजण आमची जी टीम आहे ती नेहमी तयार असतो. शूट होईल तेव्हा होईल, गाणं होईल तेव्हा होईल, पण प्रमोशन चालू करतोय आम्ही. टायटल रिव्हील करतोय आम्ही लवकरच, त्यामध्ये कोण असेल काय. टायटलच तुम्हाला एवढं आवडेल ना, क्या बात आहे. म्हणजे टायटलच तुम्हाला आवडेल तर मी असं लाईव्ह उत्सुक व्हाल की कधी येते बाबा हे गाणं. येस, केला सबस्क्राईब, येस, आणि सगळ्यांनी शेअर पण करा. रितेशचा पण नवीन ब्लॉग चॅनल खोललाय त्याने, त्याला पण सबस्क्राईब करा. येस, फार काय त्याला पैसे येत नव्हते तुझ्या तर. हां, बाकी काय बोलताय तुम्ही. निक आहे, निक सोबत गप्पा मारू शकता. माझ्यासोबत काय मानणार ना तुझा लालूपट्टाबद्दल. सो थँक्यू सो मच, 1 मिलियन केले तुम्ही आणि एवढं प्रेम दिलं. ऑडिओ प्लॅटफॉर्मवरती पण चालू आहे गाणं एकदम ट्रेंडिंगवर. मला तर दे एक तरी सॉन्ग. नाही आम्ही तुला नाही. हाय कमल, हां ना. हॅलो, मी फॉलो कर लगेच मी तर तुला लगेच फॉलो करतो. कसा आहेस तू अँड निक? मी एकदम मजेत. तू कधी आने वाला आहे ना वैसे? तर येस मित्रांनो, अनाउन्समेंट करतोय गाण्याची. दादा करतोय जसं दादा, खूप महिन्यानंतर दादाच्या चॅनलवरती गाणे येत आहे. म्हणजे आफ्टर मी उडन छू, त्यानंतर आय थिंक पाच महिन्यानंतर गाणे. पाच महिने, ऑलमोस्ट 6 महिने व्हायला आले आणि एवढ्या महिन्यांनी गाणं येत आहे. नागपुळा टीमचाच आहे आमचा, नागपुळा म्युझिकचाच आहे, बट दुसऱ्या चॅनलवर आहे प्रशांत नागपे ऑफिशियल. सो आता 1 मिलियन करा त्या चॅनलचे सुद्धा, नागपुळा म्युझिकचे पण. खूप जास्त प्रेम द्या, गाण्याचे अनाउन्समेंट लवकरच करू, पहिले टायटल रिव्हील करू, त्यानंतर बघू. मग दादा जाईन वाटतं शूटला, पहिले टायटल रिव्हील करून मग दादा शूटला जाईल. मी सगळ्या लोकांसाठी सरप्राईज आहे तो, त्या गाण्याचं टायटल सगळ्या सिंगल लोकांसाठी आहे तो. टायटल तुम्हाला लवकरच कळेल. आणि लीड कास्टला किती जण असतील? गाव आहे, अख्खा गाव. काय माहिती किती कास्ट? आपली यारी मध्ये 10 जण होते ना, इथं असतील 20-21 जण असतील. सो मी आता नाही सांगणार काय कोण किती लोक असतील काय असतील, बस येस डेफिनेटली गाणं तुम्हाला नाचवेल, एन्जॉय कराल तुम्ही. मी गाणं गाऊ पण शकता. येस तुम्ही गाऊ शकता. कॅप मस्त आहे, कॅपची लाईन जास्त करते, चेतूची कॅप आहे, चोरले बॉय वाली नाही ना, बॉयची माझी. अजून काही तुमचे क्वेश्चन असतील तर तुम्ही विचारू शकता, आम्ही थोडं टाइम अजून लाईव्ह आहोत. कोणाला लाईव्ह जॉईन करायचंय का? करूया का रॅन्डम जॉईन? आता त्या दिवशी मी केलेलं, कोण बोलतच नाही. थांब पहिलं जो बोलेल ना ऍड कर, मग त्यांना जॉईन. ओके ऍड कर, बोलल्यावर करतो. ए झोपेतून उठा रे, नाही तर असं बोल झोपेत. आम्ही आहे मित्र. हॅलो, आम्ही करतो. कोणाला ऍड व्हायचं मी सांगितलं, कमेंट करा खाली. इकडे जायला सांगितलं कोणाला ऍड? निककडे जायला आणि ऍड करू ना. पहिला क्वेश्चन आमचा हाच असेल की